नमस्कार, मी धनश्री महाडी, सातारा महिला प्रदेश काँग्रेसची सचिव आहे. आमच्या सर्वच पदाधिकारी इथे आलेले आहेत. दैनिक प्रभात हे अल्पशा काळात खूप मोठं नाव दैनिक प्रभातनी कमावलेलं आहे आणि खूप छान बातम्या त्यांच्या झालेल्या असतात. निर्भीडपणा, बातम्यातला निर्भीडपणा आम्हाला दिसतो. खास करून आमच्या महिला काँग्रेसच्या वतीने दैनिक प्रभातला खूप खूप शुभेच्छा. आणि दैनिक प्रभात फर्स्ट प्रायोरिटी आमच्या काँग्रेस कमिटीला देतात, खूप छान बातम्या लावतात आणि दैनिक प्रभातला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, मी सौ अल्पना प्रताप यादव, सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीची जिल्हाध्यक्ष. दैनिक प्रभातच्या वर्धापन दिनास सर्वप्रथम सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने मी खूप खूप शुभेच्छा देते. आणि दैनिक प्रभातमध्ये येणाऱ्या निर्भीडपणे बातम्या आम्ही दररोज वाचतो आणि मला एक अभिमान वाटतो की दैनिक प्रभात माझ्या घरी पण येतो. म्हणजे वार्षिक वर्गणी भरली आहे, पण ह्यामध्ये ज्या बातम्या येतात म्हणजे तंतोतंत काँग्रेस पक्षाला एक विचार आणि वारसा आहे. त्या बातम्या म्हणजे ओव्हरऑल बातम्या सगळ्या दैनिक प्रभातामध्ये येतात. आणि खास करून मला इथं सांगावंसं वाटतं की महिलांच्याबद्दलचं जे लेख येतात ते अतिशय आम्ही आवडीने वाचतो. आणि वर्धापन दिनाच्या सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या परत एकदा मी खूप खूप शुभेच्छा देते आणि पुढच्या वाटचालीस देखील शुभचिंतन करते. धन्यवाद. प्रभातचा आज वर्धापन दिन आहे. खूप साऱ्या लक्ष माझ्या शुभेच्छा. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आपण पत्रकारितेकडे अगदी आशेने पाहतो, पण सध्या देशामध्ये पत्रकारितेचे किती धिंडवडे निघालेत आणि अशा परिस्थितीतून प्रभात हे चांगल्या नावारूपाला येत आहे. माझी आता मैत्रीण आमच्या जिल्हाध्यक्ष म्हणाले की थोड्या दिवसातसुद्धा हे प्रभात एक प्रभात चिंतन असतं आणि प्रभात म्हणजे सकाळ. सकाळ सकाळी जो चांगला पेपर असेल त्याच्यावरच लोक प्रेम करतात, तोच आधी वाचतात असा आमचा प्रभात जो वर्तमानपत्र आहे त्याच्यामध्ये काम करणारी सर्व त्यांची टीम आणि मुळात कात्रे साहेब देसाई हे सगळे जुने आणि अनुभवी पत्रकार आहेत आणि त्यांच्या म्हणजे मार्गदर्शनाखाली असो किंवा तुमच्या प्रभाचे जे कोण असतील त्यांच्या मार्गदर्शनाखाली जे वर्तमानपत्र आता जे वाचक लोक वाचत आहेत आणि खूप नाव रूपाला हे अजून पुढं खूप खूप नाव रूपाला येऊ आणि चौथा स्तंभ न डगमगता तो लोकशाहीचा स्तंभ खरा ठरो अशा आम्ही शुभेच्छा देते. धन्यवाद. मी माधवी वरपे सर, काँग्रेस कमिटी शहर उपाध्यक्ष. की प्रभातबद्दल मला असं सांगायचं आहे की आमचे ते जुने आहेत देसाई साहेब, त्यांना एखादा ॲक्सिडेंट वगैरे काय झालं तर ते त्वरित फोनवरतीसुद्धा त्यांचे पत्रकार आमच्या ठिकाणी पोहोचतात आणि आम्हाला मदत करतात. सगळं अगदी पोलीस स्टेशनपर्यंत, कलेक्टरपर्यंत त्यांचे जे पत्रकार जे आहेत ते आमच्या शेवटपर्यंत आमच्याबरोबर असतात. आणि म्हणजे सत्यवादी हा पेपर आहे, त्याच्यामध्ये कधीही खोटं काय येत नाही, म्हणून आम्ही ह्या पेपरला मानतो. आणि ह्याच्यामध्ये जे तुमचे जे पत्रकार जे आहेत, देसाई कात्रे साहेब म्हणा हे अजून काही मला नावं माहिती नाहीत, पण त्यांचं म्हणजे खरोखरच म्हणजे मला कौतुक असं वाटतं की एका फोनवरतीसुद्धा विचारूसुद्धा नाही की मॅडम फक्त आम्हाला तुमचा जो एरिया सांगा आणि तुमच्या ह्या फोनवरती आम्ही तुम्हाला फॉलो करतो आणि 5-10 मिनटामध्ये तिथे पोहोचतात. म्हणजे एवढी ही प्रक्रिया तुमची फास्ट आहे आणि साताऱ्यामध्ये एकमेव असं पत्रकार म्हणजे काय ते पेपर आहे की त्याच्यामध्ये बातम्या ह्या सुबक आणि पहिल्या पानावरती छान बातम्या असतात की मन असं प्रसन्न होतं ते वाचताना. पेपर वाचण्याची इच्छा होती आणि तो पेपर पूर्ण वाचल्याशिवाय हातातनं खाली ठेवू वाटत नाही असं हे प्रभात पत्र पेपरचं आहे. त्याच्याबद्दल मी त्यांना लाख लाख शुभेच्छा देत आहे. धन्यवाद.